भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंगा अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पनवेल ग्रामीण भागात झालेल्या प्रचार दौऱ्याला आणि चौक सभांना मतदार नागरिकांचा जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पनवेलमधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे जड झाले आहे. गुरुवारी झालेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात झालेल्या प्रचार दौऱ्यालाही मतदार ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेडुंग येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. पुढे बेलवली, लोणीवली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा झाला. त्यानंतर वाजे येथे चौक सभा झाली. त्यानंतर शिवणसई, दुंदरे, रेडघर, खानाव, मोरबे, महालुंगी, चिंधरण, पालखुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा. त्यानंतर खैरणे येथे चौक सभा होऊन पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे आणि फेज 2 चौक सभा झाली. या प्रचार दौऱ्यात उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, सुनील फडके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे तालुका प्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी जिल्हा परिषद अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी स्वागत करण्यात येत होते आणि भरघोस मतांनी विजयाची खात्री यावेळी स्पष्टपणे अधोरेखित झाली. भारत माता की जय, वंदे मातरम, अब की बार 400 फिर एक बार मोदी सरकार, अप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा यावेळी देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. हा उत्साह मतदान होईपर्यंत कायम ठेवण्याच्या सूचना देतानाच सर्वात जास्त लीड देण्याचा निर्धार आपण सर्वांनी केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आणि तशा प्रकारे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्याची ताकद आहे, त्यामुळे यापुढेही विकासाची कामे होण्यासाठी त्यांना मतांची मोठी आघाडी मिळाली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर मतांची आघाडी मिळवून द्यावी असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. तर खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जमेची बाजू असल्याचे सांगितले. तसेच देशाचा सर्वात मोठा उत्सव लोकसभा निवडणूक आहे, या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक निर्णय आणि योजना राबवल्या जातात आणि लोकशाहीच्या रूपाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष कामातून कृती करण्याचे काम करत आहेत. 500 सुरू राहिलेल्या राम मंदिरांची लढाई जिंकण्यासाठी आणि न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले आहे, त्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्याचे आणि लोकसभा मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि विकासाची गंगा यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आपले बहुमूल्य मत मला द्या असे आवाहनही मतदारांना केले. आज सकाळपासून पनवेल ग्रामीणचा दौरा आम्ही सुरुवात करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक उत्साह मोठ्या प्रमाणावरती जाणवला. देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना तुमच्यातीलच मी एक मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी गेले 10 सांभाळत असताना या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलेले. या परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते, या भागाचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून, MA मराठीच्या रिजनच्या माध्यमातून असलेला निधी असेल, DPDCच्या माध्यमातून तो निधी असेल,
आमदारकीचा त्यांचा स्वतंत्र निधी असाल, या परिसरातील ग्रामीण भागातील योजनांच्या माध्यमातून तो निधी वापरून या भागामध्ये अनेक चांगल्या प्रकारची कामं, ते रस्त्याचे असतील, गटरीचे असतील, लाईटचे असतील, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असतील, या भागाच्या विकासाला चालना देण्याचं काम प्रशांतजी ठाकूर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना गेले अनेक वर्ष जो विकास झाला नाही, विकासापासून वंचित होते, ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केलेला आहे की केवळ आश्वासनं नाही तर प्रत्यक्षात कामातून कृती करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे करतात. जवळपास 140 कोटीचं प्रतिनिधित्व या देशाचं पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे करत असताना जगाच्या पाठीवरती या भारताची मान देखील उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि सरकारने जाहीर केली योजना जल जीवन मिशन, हर घर नल हर घर जल ही योजना जाहीर केली. आणि त्या योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक गावात प्रत्येक वाडीमध्ये घराघरापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं आणि आपले खासदार अप्पा बारणे यांचं आभार व्यक्त केलं पाहिजे का त्यांच्या पाठपुराव्यामुळं आपल्या गावागावामध्ये अशा पद्धतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे आज खेडेगावातला आपला माणूस आहे की ज्याला या ठिकाणी शेतीचा उद्योगधंदा करायचा आहे त्या शेतीसाठी मदत आहे. घरामध्ये पाणी आलं पाहिजे महिला भगिनीला त्याच्यासाठी काम करायचं आहे. गॅस सिलेंडर, शौचालय, ज्यांना पक्कं घर नाही त्याला पक्कं घर, कोविडच्या कालावधीमध्ये शिधा आपल्या बऱ्याचशा माता भगिनी या ज्यावेळेला या ठिकाणी बाळंत होतात त्या बाळंतपणासाठी घरात पोटामधल्या या ठिकाणी आमचं जे गर्भ आहे त्या पोटातल्या गर्भाचं कुपोषण होता कामा नये, घरच्यांवरती अवलंबून राहता कामा नये, घरचा कमावतो नाही कमावतो याच्यावर अवलंबून राहायचं नाही. 5,000 रुपये मातृवंदन योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. आणि अशा पद्धतीची आम्ही योजना तुम्हाला सांगत राहिलो तर या ठिकाणी दिवस सगळा लोटून जाईल, पण माझं बोलणं संपणार नाही, मोदी सरकारच्या योजना संपणार नाही. आणि त्यामुळे या अशा पद्धतीनं तुमच्या आमच्या हितासाठी काम करणारं सरकार केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे हे केंद्रामधलं सरकार आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे ते राज्यातलं सरकार याच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासाठी अशा योजना सतत चालू राहिल्या पाहिजे. तुम्हाला आम्हाला सातत्यानं वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत, विकास कामं आपापल्या गावात आली पाहिजेत. आणि ही जर आपली इच्छा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार आहे. मावळ लोकसभेमध्ये सगळ्या जेवढ्या विधानसभा 6 येतात ते चिंचवड असेल, ते पिंपरी असेल, ते मावळ असेल, ते उरण असेल, कर्जत असेल, नाहीतर पनवेल असेल, 6 विधानसभामध्ये महायुतीचे आमदार आहेत, लक्षात घ्या. आणि प्रत्येक आमदार असं बोलतोय, मी या क्लस्टरचा प्रमुख म्हणून मी फिरलो, प्रत्येक सभेला गेलो, प्रत्येक जणाने मनाशी निश्चय केलाय की माझ्या मतदारसंघात मी बारणेसाहेबांना प्रचंड मताधिक्य देणार. या ठिकाणी अरुण शेठ बोलले, प्रशांतजींच्या वतीनं बोलले की या ठिकाणी आम्ही सुद्धा मातोळ्याला 56,000 लीड आपण या मतदारसंघात सगळ्यांनी दिलं. अनेक विकास कामं आमदारांच्या माध्यमातून या आता मतदारसंघात झालेत. आता आम्हाला 1,00,000 मताधिक्य द्यायला खऱ्या अर्थानं काही सुद्धा या ठिकाणी आता अडचण राहिलेली नाही. आणि आता असं एक कुठेतरी ठरवूया की या 6 विधानसभामध्ये 1,00,000 वरती मताधिक्य हे पनवेलमधून मिळेल आणि आम्ही पनवेल विधानसभा बारणेंच्या मतदारसंघामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा, मी खारीचा वाटा म्हणत नाही, सिंहाचा वाटा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. बारणेसाहेब त्याविषयी बोलतायत, आत्ताही बोलतायत की मी वरून बाळासाहेब मी इथून 1.5 ते 2 लाखाचं मावळमधून तिथून त्याकडे लीड घेऊन येणार आहे. पण आम्हीही तुम्हाला सांगू शकतो, एक ते प्रशांतजींच्या नेतृत्वात आम्ही इथं 1,00,000 पुढे जातोय, तर आमच्या अजून कर्जत आहे, आमचं उरण आहे, आम्ही सुद्धा इथे तुम्हाला 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या घरात इथे नेऊ. आणि हा तुमचा जो विजय आहे हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मताने निवडून आलेला खासदार म्हणून या ठिकाणी नोंद होईल, एवढं सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करूया.